नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दत्त जयंतीनिमित्त जय शंभू नारायण प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व दत्त सेवा पुरस्कार वितरण सोहळा काल डायल स्पॉट गुलटेकडी पुणे या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विजय भाऊ गवळी यांच्या हस्ते दत्तगुरूंच्या मूर्तीस चांदीचा हार अर्पण करून 2021 या कालनिर्णय दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। तसेच गौरव घोडे यांना दत्त सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तर सुधीर शिंदे, अंजुमनभाई इनामदार, जमीर मोमीन, डॉक्टर जुबेर शेख, भरत सुराणा, अक्षय कलशेट्टी, इब्राहिम शेख यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजक व पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव माननीय राहुल खुडे यांनी प्रस्तावित केले। तर बहुजन राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष गोवर्धन बापू खुडे यांनी सर्वांचे आभार मानले। अभिनेते व समाजसेवक सुजित रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले। तर कोरोनाचे संकट अजूनही देशावर कायम असून सर्वांनी मास्क वापरून सोशल डिस्टन्स पाळावा असे प्रतिष्ठानच्या वतीने अंजुमनभाई इनामदार यांनी सांगितले। यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने घेतलेला आढावा। धन्यवाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, शुरू करता हूँ मैं अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान न्याय रहम वाला है। सर्व सन आणि महापुरुषाच्या विचाराला प्रथम अभिवादन करतो। आज डायस्प्लॉट या भागातील जय शंभो नारायण प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा, मूळ निवासी मुस्लिम म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचा आपण सन्मान केला। आपण या ठिकाणी सत्कारचा कार्यक्रम आयोजित केला। दत्त सेवा पुरस्काराने आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सन्मानित केला। त्याबद्दल मंचाच्या वतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। या सर्वांना अभिनंदन करतो। एक चांगला काय उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। त्याचबरोबर दत्त सेवा पुरस्कार गौरवदादा घोडे या साहेबांनाही आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केला। त्याबद्दलही मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। मंचावर उपस्थित विजय गवळी साहेब, भरत सुराण्याजी आणि उपस्थित असलेला सर्व बंधू आणि भगिनींनी, वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा मार्च महिन्यामध्ये कोरोना हा आजार महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात पहिला रुग्ण जे आहे ते पुण्यात आढळला आणि पहिली मैयत जे आहे ते पुण्यामध्ये त्याची झाली होती असा नोंद महाराष्ट्राच्या खात्यामध्ये त्याची अशी पद्धतीने त्याची नोंद झालेली आहे। आपल्या सर्वांनाच त्याची कल्पना असेल। ते जे डेड बॉडी आहे, ते जे मैयत जे आहे, ते विश्रांतवाडी भागातील होती। एक ज्येष्ठ महिला जे आहे, आमची आई जे आहे, ते त्याच्यामधून त्याचं निधन झाला। निधन झाल्यानंतर परिवारचे लोक ते डेड बॉडीला घेऊन जाण्यासाठी नाकार दिला होता। अशा टायमाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना
महापालिका आयुक्त चंद्रशेखर गायकवाड यांनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊन त्याचा अंत्यसंस्कार करावा. शेवटी महापालिका कर्मचारी जे आहे तेही आपल्यासारखे सामान्य माणूस होते, त्यांच्याही मनामध्ये भीती होती, भाऊजी साहेब घाबरत होते, पण शेवटी अधिकाऱ्यांचा आदेश आहे ते पाळला पाहिजे. उद्या त्यांना असं वाटलं की कदाचित आम्हाला नोकरीमधून ते काढून टाकतील का, या भीतीपोटी त्या लोकांनी येरोळा या भागामध्ये स्मशान भूमीमध्ये जाऊन त्यांनी अंत्यसंस्कार केला. पहिली मय्यत पुण्यामध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक वृत्तपत्राचे लोक, टीव्ही चॅनलच्या कार्य टीव्ही चॅनलचे पत्रकार त्या ठिकाणी पोहोचले होते. तर ते बाईट देत असताना ते जे कर्मचारी आहे त्यांच्या मनामध्ये भीती होती, ते घाबरत होते. अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर गायकवाड घेतलेला आढावा. धन्यवाद.